बटाटा शिजवून कुस्करून घ्यायचा. अद्रक, लसूण, मिरच्या, जिरे, धने छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे दरदरीत. तेल गरम झाल्यावरती मोहरी घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे कापून. त्यात आपण केलेली जी पेस्ट आहे ती त्यात घालून घ्यायची आणि ती छान सोनेरी रंगावर परतून घ्यायची आहे. अजिबात कच्चेपणा राहायला नको त्यात. मग त्यात आपण हिंग घालायचं आहे, हळद घालायची, हळद थोडीच घालायची आहे, आणि कुस्करलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. यात लिंबू घालायचं आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालायची आहे आणि छान 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. एका भांड्यात हरभऱ्याचं पीठ घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची, पाणी घालून छान पेस्ट तयार करायची. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशी छानशी. बघा, तेल गरम झाल्यावर त्यात पीठ अशा पद्धतीने थोडं थोडं घालायचं, जेणेकरून की आपल्याला अशी छान शेव थोडीशी बारीकसर मिळेल. लसूण तळून घ्यायचा, मग यात लसूण घालून तिखट, त्या चवीपुरतं मीठ घालून छान फिरून घ्यायचं. ही आपली चटणी तयार झाली. आता हिरवी मिरचीला मधून कापून आणि छान तळून घ्यायची, तेलावरती परतून घ्यायची. त्यात मीठ घालायचं. बटाट्याच्या सारणाचे तुम्ही चपटे किंवा गोल गोळे करू शकता. आपल्याला सर्व सारणाचे गोळे करून घ्यायचेत आणि एक एक गोळा मग असा छान पिठात बुडवून आणि तो तेलात, गरम तेलात सोडायचा आहे. अगदी सावकाश सोडायचा आहे, घाई करायची नाही. आणि छान लालसर परतून घ्यायचा. बघा किती छान झाला आहे. बघा अशा प्रकारे आपला झणझणीत चटकदार वडापाव तयार आहे.